प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्या, नंतर टॉस जिंकला इथे कालिका कासा रोडवली या टीमने, आणि त्यानंतर लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय या संघाने घेतलाय. आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले सुनील स्पोर्ट्स वाजवली या टीमला. पहिला चेंडू टाकला गोलंदाज मार्कवर आहे रमण, पहिल्या चेंडूवर ऑन साइड ला खेळला एक धाव मध्ये एका धावाने. इथं स्वतःच आणि संघाचं खातं उघडतोय फलंदाज चेतन. नऊ सेकंडला डावखुरा फलंदाज तीन टप्प्यामध्ये हा चेंडू सिंहच्या पलीकडे गेला चार धावांसाठी. चार धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकारला पोहोचते. ती बिन गडी बाद पाच धावा. तर पॉवर प्लेचा षटक आहे फलंदाजाला माहिती आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 200 नऊ शतरक्षण आहेत. आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर फक्त 2 शतरक्षण आहे. आणि त्याच संधीचं सोनं केलं तिथं फलंदाज चेतन खेळतो. व एकंदरीत तर 5 या धावसंख्येवर आणि टीमची धावसंख्या 5. पण इथं गोलंदाज रमण राईट हाऊन ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू फोर पिच डिलिव्हरी ऑफ साईड मिड ऑफ मध्ये अतिशय चांगला शतरक्षण. गडी बाद होण्याची शक्यता मात्र खराब. देखील तत्पूर्वी एक धाव धावून पूर्ण करतोय फलंदाज चेतन. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते. ती बिन गडी बाद 6 धावा. चांगली सुरुवात इथं होत असताना सुनील स्पोर्ट्स वाजवली या टीमची. टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी या टीमला आमंत्रित केलं. पहिल्या चेंडूवर सिंगल आला, त्यानंतर लगेच एक मोठा फटका चौकार आला. आणि आता तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल येते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 6 या आकड्यावर. आता मध्ये डावखुरा फलंदाज येतो स्ट्रायकिंग घेईल फलंदाजी करण्यासाठी. तर संरक्षण थोडासा विखुरलाय. ऑन साइडला जर बघितला तर मध्ये संरक्षण तैनात आहे. पुन्हा इथं गोलंदाजी मार्ग रमण ऑन साईडला पुढे. यावेळी सर्कलच्या आतमध्ये फलंदाज इथं बाद. पहिल्या विकेटचं पतन ज्ञान याची केली संपुष्टात. नक्कीच थोडासा नाराज आहे या शॉर्ट सिलेक्शन वर फलंदाज ज्ञान केल्याचा होता इन सर्कलच्या वरून. मात्र इथं सर्कलच्या आतमध्ये त्याचा प्रत्येक छेड टिपला आणि पहिला फलंदाज इथं बाद झाला. टीमची धावसंख्या असताना फक्त पण हिजरी नाटकानं आहे. पण त्याची घटना जरा नवीन फलंदाज माझ्या आतमध्ये जात असताना फलंदाज नंदू. पहिला फलंदाज बाद झाला. टीमची धावसंख्या असताना फक्त 6. गोलंडकचा शिकार इथं होत असताना फलंदाज ज्ञान पहिल्या चेंडूवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्याचा प्रतिम छेद टिपला आणि पहिला फलंदाजाचा खेळीचा इथं अंक झाला. तर नंतर क्रमांक 3 वर इथे नंदूचा ते नॉन स्ट्राईक खेळला. तर स्ट्राईक खेळला फलंदाज चेतन ज्याने 3 चेंडूचा सामना केला आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांसाठी यानंतर होणारा सामना सोनवाई परवाई बालखोम आणि झुंजार स्पोर्ट्स कोलशेत. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार टॉस सोडण्यासाठी. ऑन साईडला यावेळी क्रिकेटचा नजाकत भरलेला स्टॉक आणि चेंडू सिमेसीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आल्या पहिल्याच चेंडूवर इथं स्वागत केलंय गोलंदाज रमण याचा. 6 धावांनी टीमची धावसंख्या मात्र आता दुहेरी आकडेमध्ये जात असताना 10 धावा अतिशय 12 धावा
अतिशय चांगली सुरुवात इथं होत असताना सुनील स्पोर्ट्स वाघवेल या टीमची चेतन खेळतोय एकंदरीत सहा धावांवर आणि सहा धावांवर खेळतोय फलंदाज नंदू. यावेळेस मी स्ट्राईक स्कोर्स बघायचा आहे. इथे गडीबाद होण्याची शक्यता मात्र इथे व्यवस्थित लक्ष नव्हतं यश टी रक्षकाचं. त्याला असं वाटलं होतं की धाव घेण्याचा प्रयत्न होईल इथे स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच कारणाने त्याने तिथे स्ट्रायकिंग एंडला खेळूचा यश टीचा वेध घेतला. मात्र इथे फक्त एक निर्धाव चेंडू आणि षटक संपतोय. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटका पॉवर प्ले मध्ये रमण यांनी दावा खर्च केला त्या 12 आणि 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळतंय. प्लीज थोडीशी घाई करा, विनंती असेल कालिका माता स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला. टीम मीटिंग घेतली जाते आणि टीम मीटिंग मध्ये म्हणजे दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्क वर संदीप याची निवड या सामन्यामध्ये केली जाते. स्ट्रायकिंग यांना फलंदाज आहे, नॉन स्ट्रायकिंग फलंदाज आहे नंदू. चेतन खेळतोय एकंदरीत सहा या वैयक्तिक धावसंख्येवर, तर नंदू खेळतोय वैयक्तिक सहा या धावसंख्येवर. एक षटकाराने खातं उघडलं होतं तर चेतनच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आलाय. थोडीच कॉन्फिडन्स वाढेल दोन्ही फलंदाजाचा. तर दोन्ही फलंदाज निश्चितच सेटल झाले या खेळपट्टीवर. बघायचं गोलंदाज मार्क संदीप येतोय. संदीप काय टीम या साकारेल आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून. चंद्रक्षण थोडस सजवतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज मात्र इथे जर बघितलं तर डावखुऱ्याचा फलंदाज इथं अपयशी ठरला. तो म्हणजेच ज्ञान शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित झाला नाही. ऑन साईड मिड ऑन क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं छेद टिपला आणि पहिला फलंदाज बाद झाला होता. टीमची धावसंख्या होती सहा आणि आता जर बघितलं तर टीमची धावसंख्या एक गडी बाद 12 धावा. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप यावेळी सफल झाला ऑन साईडला. चेंडू जाईल बॅकवर्ड प्लेट क्षेत्रामध्ये आणि इथे चेंडू सिग्नेचरच्या पलीकडे वन बॉल चौका. हे चार धावणं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. दोन चौकाच्या मदतीने खेळतोय मॅजिकल फिगर मध्ये फलंदाज चेतन. तर त्याला योग्य सात नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज नंदू देतोय. तो देखील खेळतो वैयक्तिक सहा या धावसंख्येवर. षटकारणी आपलं स्वतःचं खातं उघडलं. मात्र इथे ज्ञान हा फलंदाज अपयशी ठरला. पहिल्या चेंडूवर खेळपास झाला त्यानंतर पहिला षटक संपला. रमण याने टाकला 12 धावा त्या षटकामध्ये खर्च केले. दुसरा प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकाने दुसरा चेंडू घेऊन जाईल असं वाटत केले. मात्र इथे बॅटची तर एस जाते आणि चेंडू जाईल फक्त एका धावांसाठी. एक धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती धावफलकावर 17 धावा. क्रिकेटमधला अशुभ अंक 17. स्ट्रायकिंग एंडला येतो नंदू ज्याने षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलं. बघायचं कितपत तो आपल्या संघासाठी योगदान देत. तर संदीप पद्धतीने या गोलंदाज फलंदाजा रोखण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस चेंडू पडला थोडासा टर्न झाला आणि इथे चेंडू जाईल डिप्रेशन झोन मध्ये. तत्पुरते एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा अतिशय चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजामध्ये. पार्टनरशिप जर बघितले तर 12 धावांची पार्टनरशिप खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. जर राहिले तर 50 जास्त धावा असेल उभा राहील. ही पार्टनरशिप कशा पद्धतीने फोडली जाईल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर संदीपभाई गोलंदाजी मरो एकंदरीत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये तो धावा खर्च करतोय त्या 6. नऊ चेंडूचा एकंदरीत खेळ संपला आणि 9 चेंडू मध्ये एकंदरीत 18 धावा पटकावल्यात वाघवेल या टीमने. संदीप किती मात्र बीट केलाय फलंदाजाला. मात्र इथे एसी रक्षकाच्या देखील हातातून चेंडू सुटतोय आणि लगेच अतिरिक्त धाव मिळते. एका अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचली. आवाज
एडिटला 5 GB बसते एक फाईल एक व्हिडिओ फक्त काल बसलो एडिट केली फोटो बिटो लावलं बाहेर एडिट होते टाकते फक्त 10 GB जी फाईल एक्सपोर्ट झाले काय एक्सपोर्ट व्हायला अर्धा एक तास फायनल गट मधून संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रतिस्पर्धांचा इशारा येतो. हा चेंडू वाईड असेल अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धाव आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. आता थोडासा मानसिक दबाव जाणवतो गोलंदाजी ज्या पद्धतीने चेतन फलंदाजी करतोय. कोणता असतो होता ऑफ साईड चेंडू आणि ते फक्त एक सिंगल मिळेल दुर्दैव फलंदाजाचं असं वाटतं होतं की नक्कीच दोन धावा कन्वर्ट होईल या चेंडूवर. मात्र फक्त एकच धाव समाधान व्यक्त केलं आणि एका धावाने टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 27 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि या षटकामध्ये एकंदरीत 15 धावा खर्च करेल गोलंदाज संदीप येणे. तर चेतन अतिशय चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी चांगलं योगदान देतो एकंदरीत खेळतोय तो 18 या धाव चेंडूचा वापर केला त्याने 7 चेंडू आणि 18 धावा. तर नंदू खेळतोय 3 चेंडूच्या साह्याने एकंदरीत षटकाराच्या मदतीने 7 या आकड्यावर. मात्र येथे ज्ञान हा फलंदाज खूप स्वस्तामध्ये 5 झाला एक गडी बाद टीमची धावसंख्या 27 पहिला विकेट पडला तेव्हा टीमची धावसंख्या होती 6 आणि आता इथे कुठेतरी 21 धावांची पार्टनरशिप. आता थोडीशी इथे टीम मीटिंग घेतली जाते चर्चा केली जाते की ही जी पार्टनरशिप बिल्ड झाली तिथे कुठेतरी त्याचा रिदम तोडण्याचा प्रयत्न असेल आणि एक जर विचार किंवा दुसऱ्या बाजूने तर तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा विचार केला जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जबाबदारी दिली जाते त्याच्या खांद्यावर. 12 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला आणि 12 चेंडूमध्ये 27 धावा पटकळ्या. म्हणजे सरासरीचा विचार केला तर 13.50 ही धावसंख्या उभारले या टीमने आणि अशीच जर पार्टनरशिप जर राहिली तर 50 टप्पा हा संघ नक्कीच गाठेल चेतन येतोय ज्याने चौकार आणि षटकाराच्या मदतीने एकंदरीत खेळतो या धावसंख्येवर. यावेळेस फटका चांगला आहे चेतनच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक मोठा षटकार आउट ऑफ द पार्क एक सिक्स षटकार 6 धावांसाठी 6 धावांनी टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकताना पोहोचते 33 या आकड्यावर. प्रत्येक गोलंदाजाला येतं मोठे फटके आल्यात. रमण याने एक चौकार एक षटकार दिला संदीप याने एक चौकार एक षटकार दिला आणि विलासाच्या पहिल्याच चेंडूवर तिथं समाचार घेता स्वागत केला या क्रीडानगरीमध्ये फलंदाज चेतन याने गोलंदाज विलास याचा. विलास पुन्हा एकदा कमबॅक करेल का अजूनही 5 चेंडू आणखी शिल्लक आहेत. यावेळी सॉफ्ट साईड स्टँड अँड डिलिव्हरी ऑफ पाहिला यावेळी क्रिकेटचा पुन्हा एकदा नजाकत भरलेला स्ट्रोक आपण पाहिला स्टँड अँड डिलिव्हर. यावेळी 6 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 39 या आकड्यावर. तर सन्माननीय कैलास भोईर आणि सन्माननीय श्री संतोष भोईर बालकुम प्लीज विनंती असेल त्यांना की आमच्या अतिथी कक्षामध्ये या. चारच येते ना नक्कीच अजून एक जर षटका टोकला तर नक्कीच शूज दिले जाणार आहेत. बघायचं ऑन साइड ला यावेळेस मिस्टर आणि ते फलंदाज बाद आता पैसे नाही लावले मी विसर नाही तुला नको का थोडा सांग ना दे 10 रुपये व्यवहार येऊ नये पितना चौकट जमणार हे त्याच्या फोटो तुझे झाला दे पैसे देवा
दोन्ही मला सोडा नाही रे एक सोडा न तीन गोलन नाही रे मला तीन मला गोलन तू माहिती आहे त्यांचा बोला भेटतोय तो बरा पाणी तो तो चाल एक सोडा तीन गोलन एक अशा कसे नाही एकोणचाळीस धावा चौफलकावर दोन फलंदाज पाच दिशेदर्शी तर बॅटिंग पाहिली की म्हणजे फलंदाज चेतन दहा चेंडूचा त्याने सामना केला आणि दहा चेंडू मध्ये एकत्रित चोवीस धावा तीस धावा त्याने पटकावलं तीन षटकार आणि दोन चौकार त्याच्या मदतीने दोन षटकार तीन षटकार दोन चौकार निर्धाव चेंडू षटक क्रमांक तिसरा प्रगती पथावर तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू घेऊन जाईल लेफ्टम ओव्हर विकेट ऑन साईड मिस टाइम स्ट्रोक्स मात्र चेंडू पळेल एक धाव कंप्लीट केली जाईल दुसरी धाव देखील इथं पूर्ण करतो आणि दोन धावांच्या बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पडते स्कोर कार्डवर 41 धावा मोठा लक्ष्यांचा इथं पाठलाग करत असताना सुनील स्पोर्ट्स वाघवील हा संघ असून एकंदरीत सात चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विलास गोलंदाजी मार्गवर 14 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये रमणीने 12 धावा खर्च केला संदीप याने दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला तिसऱ्या षटकामध्ये विलास पाच चेंडूमध्ये 14 धावा खर्च करतो मात्र अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे स्ट्रायकिंग येणं फलंदाज नंदू नऊ सेकंड फलंदाज गणेश पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यावेळेस चेंडू पडला थोडासा वल्ला मात्र शिक्षक हात देखील हा चेंडू निसरतो दुसरी धाव घेण्याची हुलकावणे देखील देत होतं फलंदाज नंदू मात्र एक इथं अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 42 धावा म्हणजे सरासरी जर विचार केला तर 14 पहिल्या षटकामध्ये 12 होती तर नंतर थोडासा गाफ वाढला 13.5 सरासरी दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ संपला 14 धावांची सरासरी मेंटेन ठेवली सुनील स्पोर्ट्स वाघवीन या संघाने आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे शेवटचा षटक सागर गोलंदाजी मार्गवर होते 42 धावा इथे धावपळावर आहे अतिशय चांगली सामना केला आणि 10 चेंडू मध्ये 30 धावा या फलंदाजाने पटकावल्या आणि आता त्यांची धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 42 धावा 14 धावांच्या सरासरी षटकामध्ये पडल्याच्या नंतर इथे शिक्षकाच्या देखील हातातून चेंडू निसटतोय मात्र एक संधी प्राप्त झाली होती धावचीची मात्र ती देखील सुटते तत्पुढे एक सिंगल मिळते आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर मात्र इथे पारितोषिक लागलं जाते ते म्हणजे गणेश मनेर याच्यासाठी प्रत्येक षटकार असडे ते कैलास गोयल यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे प्रत्येक षटकारासाठी इथं 200 रुपयाचा पारितोषिकचा मान तरी होईल का फलंदाज गणेश कर या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक मारण्याची मात्र कशा पद्धतीने सागर या फलंदाज रोखेल ऑन साईडला पुन्हा एकदा चिलू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला दर्जा शतकी गणेश शिंगे जिकडे एकदा कंप्लीट दुसऱ्या खेळण्याचा देखील इथं प्रयत्न होईल का मात्र फक्त एकच धावावर समाधान व्यक्त केले जाते आणि एकाच धावाबरोबर टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावर सागर थोडासा कमबॅक हलकासा करत असताना टीमसाठी बघायचं मात्र अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत दोन्ही चांगले दर्जाचे फलंदाज आहेत दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे कुठल्याही क्षणी मोठमोठे स्ट्रोक मारण्याची मात्र सध्या विपरीत बघतो पुन्हा एकदा ऑन साईडला शफल झाला चेंडू समस्येच्या पलीकडे जाईल 6 धावांसाठी षटकार नक्कीच आता मात्र 50 धावा पूर्ण केलेत सुनील स्पोर्ट्स वाघवेल या टीमने अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज मार्गवर पुन्हा एकदा सागर असं वाटत चांगली कमबॅक केले पुन्हा वेळेस मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण जज करण्यासाठी आणि अप्रतिम झेड इथे टिपला आणि इथे नंदूच्या केलीचा अंक टीमची धावसंख्या 50 असताना तिसरा फलंदाज बाद तिसरा हादरा सुनील स्पोर्ट्स वाघवेल या टीमला
दोनशे अजूनही शिल्लक आहेत. 200 रुपयाचं पारितोषिक आहे इथं प्रत्येक षटकारासाठी. गणेश मनेरा याच्यासाठी, श्री कैलास भोईर बालको यांच्याकडनं येणारे फक्त 2 चेंडू. पहिल्या इनिंगले शिल्लक आहे. म्हणूनच मार्को सागर 8 धावा खर्च करतोय 4 चेंडू मध्ये. 2 चेंडू शिल्लक असताना बघा, तर 2 स्लोअर डिलिव्हरी चेंज असते, थोडीशी गती कमी केली. तिथे नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला आणि 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली. फलंदाज गणेश याला 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 या आकड्यावर. शेवटचा पहिल्या इनिंगला हा चेंडू असेल. सागर आहे गोलंदाजी मार्गवर, 10 धावा खर्च केले. रमण पहिला षटक टाकला 12 धावा, दुसरा षटक टाकला संदीप याने 15 धावा दिल्या. 27 धावा 2 षटकांमध्ये 13.50 सरासरी होती. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. आणि इथे मात्र राजू पाटील याच्या हातातून चेंडू निसटला. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे घातक झाला आणि फलंदाज बाद झाला 14. 1 सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावर.